नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महास्पर्धा वाहिनी या यूट्यूब चॅनल वरती आज आपण म्हणजे संख्या वाचन जे आहे रीडिंग स्किल ऑफ नंबर्स हा घटक या ठिकाणी पाहत आहोत आपण। गणितामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं बेसिक फाउंडेशन पक्का असणं गरजेचं आहे आणि हाच बेसिक फाउंडेशनचा कोर्स या तुमच्यासाठी फ्री ऑफ मध्ये यूट्यूब वरती मी घेऊन आलो आहे। तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे काय आहे संख्या वाचन। तर संख्या वाचन मध्ये अतिशय महत्त्वाचा भाग जो आहे म्हणजे त्याचं स्थान जे आहे म्हणजे ती संख्या आपल्याला मोजता आली पाहिजे वाचता आली पाहिजे। पहिली गोष्ट जी आहे युनिट एकक ज्याला म्हणतो आपण, एकक म्हणजे काय युनिट प्लेस, ज्याला काय म्हणतो 10^0 म्हणजे कोणत्या संख्येची जर पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर एक असतं म्हणजे याची किंमत किती आहे एक आहे। त्यानंतर आहे दशक, दशक म्हणजे काय टेन्स ज्याची पॉवर 1 असते, कोणत्या संख्येची पॉवर ज्यावेळेला 1 येते दोन अंकी संख्येची तर ते काय आहे दशक आहे असं त्याला म्हटलं जातं म्हणजे 10। त्यानंतर शतक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण 100 असं म्हणतो, तर 100 म्हणजे काय 10 चा स्क्वेअर, म्हणजे 10 चा स्क्वेअर किती येतो 10 चा स्क्वेअर केलं 100 येतो, म्हणजे 1 ला ज्यावेळेला आपण 2 0 देतो त्यावेळेला ती संख्या काय तयार होते 100, म्हणजे त्याच्यामध्ये 3 अंक असतात। त्यानंतर काय 1000 म्हणजे काय 1000, 1000 म्हणजे काय 10^3 म्हणजे ज्याच्यामध्ये 4 संख्या असतात त्याला काय आपण 1000 या पद्धतीने मोजतो। त्याच्यानंतर जे आहे ते 10000 म्हणजे काय 10000 म्हणजे 10^4 म्हणजे ज्या 1 ला काय 4 0 देतो आपण म्हणजे एकूण 5 संख्येचा जो गट आहे तो आपण 10000 या पद्धतीने मोजायला सुरुवात करतो। त्यानंतर जे आहे ते म्हणजे काय 1 लाख, 1 लाख म्हणजे काय आहे साधारणतः 100000 म्हणजे काय आहे 1 लाख, 100000 अर्थ काय आहे 1 लाख आहे आणि 1 लाख म्हणजे 10^2 काय आहे पॉवर जी आहे त्याची 5 ही पॉवर येते, म्हणजे तुम्ही 1 ला ज्यावेळेला 5 0 देता म्हणजे ज्यामध्ये 6 संख्येचा गट असेल तर तुम्ही त्याला लाख या पद्धतीने सुरुवात त्याची वाचू शकता। त्यानंतर 10 लाख म्हणजे काय 10 लॅक्स, 10 लॅक्स म्हणजे काय आहे 1 मिलियन्स। आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात मिलियनचं तुम्हाला काय मराठीमध्ये कन्वर्जन आहे, मिलियनचं मराठीत कन्वर्जन आहे, ट्रिलियनचं मराठीत कन्वर्जन आहे, तर त्या पद्धतीचे क्वेश्चन मोठ्या प्रमाणात विचारले जातात। बा 10 लाख म्हणजे काय आहे 1 मिलियन्स हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ज्यातून ज्यामध्ये एकूण संख्याचा गट 7 संख्येचा गट असतो म्हणजे 1 ला 6 0 म्हणजे 7 संख्येचा गट जिथं आहे त्याला आपण काय मिलियन्स किंवा 10 लाख या पद्धतीने आपण मोजतो। त्यानंतर आहे कोटी, 1 कोटी म्हणजे किती तर 100 लाख म्हणजे काय 1 कोटी, म्हणजे 100 लाख तुम्ही एकत्र केले की त्याची किती होतात 1 कोटी होतात, जर आपण 10 मिलियन्स असं म्हणतो, जरा काय 10 मिलियन्स म्हणजे करोड असं त्या ठिकाणी म्हणतो, ज्याच्यामध्ये 8 संख्येचा एकूण गट असतो, बा संख्या तुम्ही काउंट केल्या तर 8 आल्या म्हणजे तिथे तुम्हाला कोटीपासून सुरुवात करायची संख्या वाचन करायला। त्यानंतर आहे 10 कोटी, 10 कोटी म्हणजे जवळजवळ 1000 लाख एवढी रक्कम म्हणजे काय आहे 10 कोटी आहे, तर आपण 10 करोड म्हणजे 100 मिलियन्स असं म्हणतो आपण, म्हणजे बऱ्याच प्रॉपर्टी वगैरे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय जेवढी केली आहे तेवढी मिलियन आहे, तर याचा अर्थ काय आहे 100 1000 लाख म्हणजे काय आहे या ठिकाणी 10 कोटी असे त्याचा अर्थ होतो, म्हणजे काय आहे याचा अर्थ 100 मिलियन्स आहे ज्याच्यामध्ये ज्या संख्येच्या समूहामध्ये 9 संख्या असतात म्हणजे तुम्ही काउंट केली उजव्या बाजूकडून संख्याच्या संख्येमध्ये 9 संख्या असतील तर त्याची सुरुवात त्या 10 कोटीपासून होते। त्यानंतर अब्ज, अब्ज म्हणजे काय आहे 100 कोटी म्हणजे 100 कोटीची रक्कम म्हणजे काय आहे 1 अब्ज आहे, ज्याला आपण 1 बिलियन असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण 1 बिलियन, म्हणजे एखाद्या संख्येच्या ग्रुपमध्ये जर 10 संख्या असतील म्हणजे 10 अंक असतील एखाद्या संख्येच्या ग्रुपमध्ये तर त्याला तुम्ही काय अब्जपासून त्याला वाचायला सुरुवात करायची आणि अब्जपासून तुम्ही वाचू शकता, म्हणजे 1 ला तुम्ही 9 0 दिले की तो काय आहे 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज तयार होतो। त्यानंतर 10 अब्ज, 10 अब्ज म्हणजे काय 1000 कोटी, 10 अब्जाचा अर्थ काय 1000 कोटी म्हणजे 10 बिलियन्स म्हणजे 10^10 म्हणजे ज्याला 1 ला 10 0 असतात म्हणजे एकूण 11 संख्येचा जो ग्रुप असतो तो आपण 10 अब्ज या पद्धतीने मोजतो आणि त्याच्या पुढचं जे काही मोजमाप आहे ते म्हणजे खर्व, खर्व याचा अर्थ काय आहे की साधारणतः 100 अब्ज रुपये, 100 अब्ज रुपये म्हणजे काय आहे 1 खर्व असं त्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये साधारणतः 100 बिलियन्स एवढी रक्कम आहे, 100 बिलियन्स म्हणजे काय 1 खर्व जर आपण 100 अब्ज असं म्हणतो, तर ज्याची 10^11 आहे म्हणजे 1 ला 11 0 येणार
म्हणजे एकूण 12 संख्येचा जर संच त्या ठिकाणी अंकाचा संच असेल तर तो काय खर्व म्हणून बोलला जातो. त्यानंतर निखर्व, निखर्व म्हणजे काय 1000 अब्ज म्हणजे 1 निखर्व असं त्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये 1 ट्रिलियन निखर्व, निखर्वच काय होतं 1 ट्रिलियन मध्ये त्या ठिकाणी कन्वर्जन होतं. म्हणजे याच्यामध्ये 10^12 काय आहे, पॉवर 12 आहे, 10^12 आहे, ज्याच्यामध्ये 1 ला 12 शून्य असतात आणि एकूण संख्येचा गट आहे तो म्हणजे 13 संख्येचा एकूण गट असतो, तर त्या गटाला आपण 1 ट्रिलियन असं त्या ठिकाणी मोजतो. म्हणजे साधारणतः 1 ट्रिलियन एवढी प्रॉपर्टी, याचा अर्थ काय आहे 1000 अब्ज असे त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पदम, पदम म्हणजे काय 10 ट्रिलियन म्हणजे साधारणतः 10^13 म्हणजे 1 ला 13 0 ज्या वेळेला दिले जातात त्यावेळेला ते काय होते 1 म्हणजे पदम म्हणजे 10 ट्रिलियन तयार होतं. म्हणजे एकूण 14 संख्येचा त्या ठिकाणी ग्रुप असतो. आणि जो आहे महापदम, महापदम म्हणजे काय 100 ट्रिलियन म्हणजे 10^14 ज्याची असते म्हणजे 1 ला 14 0 ज्या वेळेला आपण देतो म्हणजे एकूण 15 संख्येचा जो काय गट असतो, एकूण 15 संख्येचा गट, तर त्याला काय आपण महापदम या पद्धतीने त्याला रीड करायला सुरुवात करतो. तर याच्यावरती तुम्हाला काय की संख्या वाचन मध्ये एक संख्या दिलेली असते आणि मिलियन मध्ये लिहा, ट्रिलियन मध्ये लिहा, मग मिलियन मध्ये दिला असेल तर लाख कोटी मध्ये तुम्हाला त्याचे ऑप्शन्स दिलेले असतील आणि हा जर चार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याचं कन्वर्जन करता येईल. तर याच पद्धतीनं आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, या दोन संख्या मी तर बोर्डवरती लिहिल्या आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ही संख्या वर्ड्स मध्ये मला त्या ठिकाणी लिहून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी पाठवायचं आहे. म्हणजे तुम्हाला ही संख्या मोजता येते का नाही हे मला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर आज इथं आपण थांबतोय. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओची सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळं बेल आयकनला दाबायला देखील विसरू नका.